स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे, 100% परीक्षा रद्द होणार. विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची 28 तारखेला परीक्षा झाली त्याबाबतीत आपण महत्त्वाची माहिती आठवड्यामध्ये पाहणार आहोत. तर सविस्तर माहिती आपण आठवड्यामध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल. पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळतील. आणि तुमच्याकडून मित्रांनो आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला आरोग्य विभाग भरती संबंधात जी काही नवीन नोटिफिकेशन, जी काही नवीन अपडेट येत असतात ती तुम्हाला त्या ठिकाणी मी सर्वात अगोदर प्रोव्हाइड करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले, तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहोत. त्या विद्यार्थ्यांना त्या लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जाणार प्रोपरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर काल मित्रांनो आपण या ठिकाणी एक वोटिंग केली होती मित्रांनो, म्हणजेच पोल घेतलेला होता. यामध्ये प्रश्न होता मित्रांनो की आरोग्य भरतीची पुन्हा नव्याने पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेतली गेली पाहिजे की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये खूपच चांगला रिस्पॉन्स विद्यार्थ्यांनी केला आहे. ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनसुद्धा ह्यामध्ये मित्रांनो वोटिंग चालू आहे. तर यामध्ये मित्रांनो खूप सारे विद्यार्थी म्हणत आहे की परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि पुन्हा नव्याने पद्धती ही परीक्षा घेतली गेली पाहिजे. 78% विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ म्हणत आहे की परीक्षा ही पुन्हा नव्याने घेतली गेली पाहिजे. आणि 22% विद्यार्थी म्हणत आहे की ही परीक्षा मित्रांनो नाही घेतली गेली पाहिजे पुन्हा नव्याने. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी येऊन आपल्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला मी संपूर्ण अपडेट देत असतो, तुम्ही या ठिकाणी बघूही शकता. तर या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जात असते. तर या ठिकाणी तुम्ही यायचं, या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी वोटिंग करू शकता की विद्यार्थी मित्रांनो ही जो भरती आहे आरोग्य भरतीची जी तुमची परीक्षा झाली ही परीक्षा मित्रांनो पुन्हा नव्याने पारदर्शक पद्धतीने घेतली गेली पाहिजे की नाही घेतली गेली पाहिजे, तुम्ही या ठिकाणी येऊन वोटिंग करू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा, तुम्हाला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी येऊन तुम्ही वोटिंग करू शकता. किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं की तुमची जी परीक्षा आहे ती भरतीची परीक्षा मित्रांनो पुन्हा नव्याने पारदर्शक पद्धतीने तुमची परीक्षा घेतली गेली पाहिजे की नाही घेतली गेली पाहिजे. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं मत असेल की घेतली गेली पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं टाईप करा की सर पुन्हा नव्याने परदेशी पद्धतीने परीक्षा घेतली गेली पाहिजे. आणि जर नाही घेतली गेली असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता किंवा या ठिकाणी येऊन तुम्ही वोटिंग करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आले पूर्वपूर्ती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर महत्त्वाची माहिती मित्रांनो की आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेमध्ये मित्रांनो गैरप्रकार झालेला आहे. 3 जण जाळ्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ज्या दिवशी मित्रांनो तुमची 28 तारखेला परीक्षा झाली त्या दिवशी मित्रांनो आरोग्य सेवकचं परीक्षासुद्धा होती. तर यामध्ये मित्रांनो खूप सारा गैरव्यवहार या ठिकाणी झालेला आहे. अभ्यासिकेच्या मित्रांनो संचालकांना देखील त्या ठिकाणी दिली परीक्षा, असं खूप सारा मित्रांनो या ठिकाणी गैरप्रकार या ठिकाणी पाहायला तुम्हाला मिळेल. ही सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी होती. सार्वजनिक आरोग्य खात्याकडून वेगवेगळ्या 19 पदांसाठी रविवारी मित्रांनो दिनांक 28 विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली. या परीक्षेत उपस्थित झालेल्या 3 उमेदवारांनी हेडफोन कॅमेरा सेल डिव्हाइसचा वापर केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मित्रांनो आता तुम्ही बघितलं तर चिकलठाणा पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मित्रांनो या ठिकाणी त्यांनी माहिती दिली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे सविस्तर जर तुम्हाला बातमी वाचून दाखवायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब बनवू शकतो. पण आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की मित्रांनो की तुमची 100% परीक्षा मित्रांनो ह्या ठिकाणी रद्द होऊ शकते. तर कशी रद्द होऊ शकते त्याविषयी आपण माहिती बघूया. आणखी एक तुम्हाला प्रूफ दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येईल. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणखी एक प्रूफ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. लोकसत्ता पेपरमध्ये आलेली बातमी आहे, आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार. तर मित्रांनो प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप, उमेदवारांचा गोंधळ, असे मित्रांनो खूप सारे या ठिकाणी प्रश्न निर्माण व्हायला लागले. आणि विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ सर्वच न्यूज पेपरमध्ये
आरोग्य विभाग भरतीची जी परीक्षा झाली त्याबाबत मित्रांनो बातमी आली आहे, तुम्ही चेकही करू शकता. सर्वच पेपरमध्ये ही आलेली बातमी आहे. तर मित्रांनो खूप मोठा गैरप्रकार हा झालेला आहे. आता जी महत्त्वाची माहिती तुम्हाला मी अगोदर देऊ इच्छितो, ही जर तुम्हाला बातमी वाचत असेल तर ही आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला संपूर्ण बातमी पाहायला मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आलो आहे मेन मुद्द्यावरती. आपण मित्रांनो या ठिकाणी माहिती पाहणार आहोत की 100% तुमची परीक्षा रद्द होणार. तर विद्यार्थी मित्रांनो तुमची परीक्षा रद्द कशी होणार 100%, तर त्याविषयी माहिती बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जी 28 तारखेला परीक्षा दिली तर त्यामध्ये मित्रांनो गैरप्रकार झालेला आहे. काही सेंटरवरती तुम्ही बघित असेल तर काही सेंटरवरती चांगल्या प्रकारे परीक्षा पार पडली, काही ठिकाणी गैरप्रकार झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा द्यायला गेले त्या ठिकाणी तुमच्यासोबतसुद्धा असा प्रकार झालेला आहे का कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. आणि ते कोणते सेंटर होते, कोणत्या ठिकाणी तुम्ही गेला होता आणि त्या ठिकाणीसुद्धा असा प्रकार झालेला आहे का कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. आणि जर त्या ठिकाणी असा प्रकार झाले नसेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता, तुमचे मत कळवायला विसरू नका. आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो 100% तुमची परीक्षा रद्द होणार. तर कशी रद्द होणार, जर विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण बातमी आता मित्रांनो मीडियासुद्धा कवर केली, तुम्ही बघित असेल तर न्यूज चॅनलसुद्धा तुम्हाला ही बातमी दिली आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो सर्वच न्यूजपेपरमध्ये आली ही बातमी आहे. तुम्ही बघित असेल मी तुम्हाला काही प्रूफही दाखवले. त्यामध्ये मित्रांनो स्वतः विद्यार्थ्यांनी सुद्धा मित्रांनो व्हिडिओ शूटिंग केली की त्या सेंटरची की त्या ठिकाणी कसा गैरप्रकार चालू होता. विद्यार्थी मित्रांनो आज सुद्धा झाले की दुसरं अगोदरच मित्रांनो प्रश्नपत्रिका फुटलेल्या आहेत आणि अगोदरच विद्यार्थी प्रश्नपत्रिका लिहिता पेपर लिहिता मित्रांनो काही ठिकाणी परीक्षा वेळेवरती झाल्या नाही, टायमिंग खूप झालेला होता, प्रश्नपत्रिका लेट आल्या, अशा प्रकार घडलेला आहे. तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघितले असेल. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूटिंगसुद्धा केली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुमची जर ही परीक्षा रद्द होणार तर कशी रद्द होणार, तर त्यामागचं मित्रांनो कारण असेल. जर ही संपूर्ण माहिती राजेश टोपेपर्यंत जर गेली, राजेश टोपे सरांनी जर याबाबत दखल घेतली तर मित्रांनो तुमची परीक्षा ही रद्द होऊ शकते, त्या सेंटरची परीक्षा रद्द होईल. आणि मित्रांनो पुन्हा तुम्ही जी परीक्षा आहे ती पुन्हा मित्रांनो नव्याने होऊ शकते किंवा त्यानंतर मित्रांनो काहीतरी मार्ग काढला जाईल, ठीक आहे. पण तुमची जर ही परीक्षा रद्द तुम्हाला मित्रांनो 100% व्हायची असेल तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की ही संपूर्ण बातमी मित्रांनो आता जपाट्याने तुम्ही बघितलं तर सर्वच न्यूज चॅनलने कवर केली, संपूर्ण ठिकाणी ही बातमी तुम्हाला पाहायला मिळते की असा प्रकार घडलेला आहे. आणि मित्रांनो हे खूप मित्रांनो दुःखाची बातमी परीक्षेबाबतीत मित्रांनो असा गैरप्रकार होत आहे. तर इतर ज्या परीक्षा मित्रांनो अजूनही खूप साऱ्या परीक्षा पेंडिंगमध्ये पडलेल्या आहेत तर त्या परीक्षांचं काय होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुमची ही संपूर्ण बातमी ही संपूर्ण आढावा जर राजेश टोपे सरांनी जर दखल घेतली आणि ही परीक्षा मित्रांनो दखल घेतली चौकशी जर केली तर खरोखर मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे ती 100% रद्द होऊ शकते, ठीक आहे, यात शंका नाही आहे. आणि जर ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही किंवा त्यांनी मित्रांनो याबाबत दखल घेतली नाही तर मित्रांनो तुमची परीक्षा ही रद्द होणार नाही आहे, ठीक आहे. तुम्हाला आत्ताच क्लिअर करून दिले की तुमची परीक्षा कशी रद्द होऊ शकते आणि तुमची परीक्षा रद्द होणार की नाही होणार तेही तुम्हाला माहिती मिळाली. जर ही बातमी मित्रांनो संपूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचली, आरोग्य विभागापर्यंत ही बातमी पोहोचली तर तुमची परीक्षा नक्की रद्द होईल. आणि मित्रांनो त्यांनी जर ती दखल घेतली तर त्यांच्यापर्यंत जर ती बातमी पोहोचली आणि त्यांनी ती दखल नाही घेतली तर तुमची परीक्षा रद्द होणार नाही. आणि जर ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी ती दखल जर घेतली तर तुमची परीक्षा रद्द होऊ शकते त्या सेंटरची, कारण त्या ठिकाणी असा प्रकार घडला आहे. पण काही ठिकाणी मित्रांनो असा प्रकार घडलेला नाहीये. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप नक्की करा की ही जो तुमची परीक्षा आरोग्य विभागाची 28 तारखेला झाली ती परीक्षा रद्द झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. तुमच्यासोबत सुद्धा असा गैरप्रकार झालाय की नाही झालाय कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही व्होटिंग करू शकता किंवा मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे. व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.